नमस्कार मित्रांनो, आज आपण एक बहुत म्हणजे खूपच उपयोगी अशी औषधी घेऊन आलो आहे, जिचं नाव तुम्ही बघितलंच आहे, सिनारेस्ट आहे. पण या सिनारेस्टचा उपयोग काय होतो, त्याचे फायदे काय, आणि हा डोस किती घ्यायचा आहे, कशासाठी लागतो, आणि कुणी घ्यायचा आहे, किती वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलांनी घ्यायचा आहे, हे सारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर त्याचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो, जर व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या आधी मित्रांनो एक काळजी अशी घ्या की जे पण औषध तुम्हाला सांगितलं जात आहे त्याची पूर्ण माहिती तुम्ही घेत जा, आणि माहिती बरोबर ते औषध कशासाठी वापरलं जातं, घरात जे शिल्लक औषध आहे ते कसलं औषध आहे ते तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा आणि लाईक करा, आणि शेजारी दिलेली घंटी सुद्धा वाजवा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, आज आपण जे औषध घेऊन आलो आहे ते सिनारेस्ट या ब्रँड नेम खाली किंवा ब्रँड नावाखाली ते बाजारात मिळतं, पण त्याची जी मॅन्युफॅक्चर कंपनी आहे ती सेंचुरा आहे, आणि याची किंमत आहे 73 रुपये, आणि 3 वर्षाचा एक्सपायरी टाइम ड्युरेशन पिरियड असतो जे की औषध तुम्ही घ्याल, आणि 60 ml ही बॉटल आहे. आता वळूयात आपण या औषधाचं कंटेंट काय काय आहे त्याच्याकडे वळूया. यामध्ये मित्रांनो आपण बघताय पॅरासिटेमॉल आहे, फिलरामाइन हायड्रोक्लोराईड आहे, क्लोरोफिनामाइन आहे, आणि सोडियम सिट्रेट आहे. आता याचं औषधाचा उपयोग काय होतो, कसा उपयोग केला जातो, तर हे औषध कशासाठी घ्यायचं आहे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. हा औषधाचा जो म्हणजे हे जे औषध आहे सिनारेस्ट, जे की आपण कॉमन कोल्ड म्हणजे थंडी वगैरे असेल, म्हणजे एक लहान मुलांमध्ये जी थंडी वगैरे येते तर त्याच्यासाठी तुम्ही हे औषध वापरू शकता सिनारेस्ट. याचे टॅबलेट फॉर्ममध्ये पण अवेलेबल आहेत मित्रांनो हे औषध, जे की मोठे सुद्धा वापरू शकतात. आता हे जे पॅरासिटामॉल आहे, फिनाइलफिनामाइन हायड्रोक्लोराईड आहे, क्लोरोफिनामाइन मॅलेट आहे, आणि सोडियम सिट्रेट आहे, याचा उपयोग काय होतो ते तुम्हाला सांगतो. आता हे पॅरासिटामॉल हे तर तुम्हाला माहितीच आहे की कॉमन कोल्ड जे असतं म्हणजे थंडी वगैरे, तर त्यासाठी पॅरासिटामॉल उपयोगी केला जातो. तर पॅरासिटामॉलला ॲसिटोमॉर्फिन किंवा सोडियम सिट्रेटचं पण कॉम्बिनेशन दिलं जातं, आणि हे आणि म्हणजे कॉमन कोल्डसाठीच वापरलं जातं पॅरासिटामॉल. आणि त्यात जे क्लोरोफिनामाइन मॅलेट आहे ते अँटी ॲलर्जिक आहे, हे जे आहे ते अँटी ॲलर्जिक म्हणून काम करते, जेणेकरून तुम्हाला शिंका वगैरे येत असतील, डोळ्यातून पाणी वगैरे वाहत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला हे म्हणजे एक ॲलर्जी म्हणजे ज्याला धुळीची वगैरे ॲलर्जी सारखं आपण शिंका येत असतील कोलनची, तर त्यावेळेस हे औषध दिलं जातं. आणि जे फिनाइल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 
कंजेस्टंट आहे ते त्याचा काय उपयोग होतो, ज्या आपल्या लहान नसा ज्या असतात रक्ताच्या त्यांना रिलीव्ह करतं. म्हणजे स्टफिनेस जे असतं म्हणजे ते म्हणजे आपलं नाक जे चोनलेलं म्हणतो आपण कडक झालेलं असतं त्याला एक शांत करतं नाकाला, त्याच्यामुळं नाकाची अशी वळवळ वगैरे होत असते सर्दीसाठी तर ती कमी करतं. आणि पॅरासिटामॉल जे आहे अँटी ॲनालॉजिस आहे जे पेन रिलीव्ह म्हणून पण काम करतं, अँटीपायरेटिक फिवर पण कमी करायचं कामही करतं. आणि याचा उपयोग काय होतो मित्रांनो, तर हे आपल्या मेंदूकडे जे काही केमिकल मेसेंजर्स प्रोव्हाइड केले जातात मेंदूकडून की अरे आता भाग इन्फेक्टेड आहेत, तर जे हिस्टामाइन्स वगैरे असतात तर त्यांना ते सप्रेस करण्याचं कामसुद्धा केलं जातं. याचे म्हणजे तापेमुळं जे केमिकल मेसेंजर तयार होतं त्यांना सप्रेस करायचं काम हे केलं जातं. सोडियम सिट्रेट जे आहे ते म्युकोलाइट आहे, जे की घशातले जे बेडकी वगैरे आपण म्हणतो तर त्याला काढण्याचं काम सुद्धा हे करतं, जेणेकरून खोकला वगैरे असेल आपल्या शरीरात तर तो कमी करायचं काम हे औषध करणार आहे. आणि याचे साईड इफेक्ट वगैरे तर तसे काही नाही आहेत मित्रांनो, पण एक डोस असतो जो डॉक्टरने दिलेला असतो
तर त्याच्यासोबत तुम्हाला मी एक कप दाखवतो, हा कप सुद्धा तुम्हाला यासोबत भेटणार आहे. तो मेजरिंग कप आहे, लहान मुलांसाठी साधारण 5 ml घ्यायचा आहे, मोठ्या माणसासाठी 7.5 ml. दिवसातून 3 वेळेस घ्या आणि जेवणाच्या आधी किंवा नंतर एक फिक्स टाइम ड्युरेशनला तुम्ही हा डोस घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला खूप चांगला परिणाम मिळेल. आणि हे औषध घेतल्यावर ना मित्रांनो, थोडीशी झोप येईल, वळ म्हणजे आपली मळमळल्यासारखं सुद्धा वाटेल. जर तुम्ही कोणतं हेवी काम करणार असाल तर हे औषध म्हणजे घेतल्यावर ते काम टाळा, जेणेकरून डोळ्यावर जी झोप येते त्याच्यामुळे तुमचं काम विचलित होऊ शकतं, कॉन्सन्ट्रेशन लागणार नाही ते कामात. त्यामुळे तरी मी सल्ल्याने सांगेल की हे औषध घेतल्यावरती ड्रायव्हिंग वगैरे अभ्यास करत असाल तर त्यावेळेस तुम्ही अभ्यास होऊ शकणार नाही किंवा ड्रायव्हिंगला तुम्हाला प्रॉब्लेम येईल. धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओबद्दल, तर एवढीच माहिती. आणि हो, जर सिनारेस्ट घेणार असाल तर हे ओरिजिनल होलमार्क बघूनच घ्या, तर सिनारेस्टसाठी हे आहे आणि बॉटलवर सुद्धा असं इचिंग केलेलं असतं, म्हणजे प्रिंट केलेलं असतं प्लास्टिक बॉटलवर ते सिना सेच्युरा कंपनीचं आहे म्हणून, कारण की ब्रँड नेमच्या ओरिजिनलच्या खाली डुप्लिकेट सुद्धा मार्केटमध्ये मिळू शकतं. याची किंमत 73 रुपये आहे, 2 वर्षाचा एक्सपायरी टाइम ड्युरेशन आहे आणि हे कॉमन कोल्ड ताप जे लहान मुलांमध्ये असतं त्यावेळेस तुम्ही हे घेऊ शकता. आणि तुम्हाला ह्या औषधाची आणखीन माहिती लागत असेल तर तुम्ही फार्मसिस्टला विचारू शकता आणि तुमच्या डॉक्टरला सुद्धा विचारू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या घंटेला पण दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद, आपला दिन शुभ असो.